त्यांना रामाने सद्बुद्धी द्यावी एवढंच मी म्हणेन. कारण आपल्या अहंकारापोटी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी विकले, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली ज्यांनी दिली, सत्तेच्या खुर्चीपायी मोहापायी बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं, त्या काँग्रेसला मांडीवर घेतलं, काँग्रेसला डोक्यावर घेतलं, या करोडो महाराष्ट्रातल्या जनतेच्या बरोबर विश्वासघात केला, बेईमानी केली आणि निवडणुका एकाबरोबर, लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर, हनीमून तिसऱ्याबरोबर, हे असले धंदे ज्यांनी केले, त्यांनी अशा प्रकारचं बोलणं त्यांना शोभत नाही. त्यांच्या अहंकारामुळे हे राज्य मागे गेलं, आम्ही सरकार पलटवून टाकलं, ते या राज्याच्या विकासासाठी आणि या राज्यातल्या जनतेच्या मनातल्या स्वप्नपूर्तीसाठी. त्यामुळे आज आपण पाहतोय की त्यांनी सर्व प्रकल्प बंद केले होते, ते आम्ही सुरू केले, त्याला चालना दिली, हे राज्य पुढे जात आहे, हे राज्याचा विकास होतोय आणि केंद्र सरकार देखील याला पाठबळ देत आहे. मोदी साहेब या सरकारच्या मागे ठामपणे उभे राहिलेले आहेत, गृहमंत्री उभे राहिलेले आहेत आणि म्हणून परवा दावोसमध्ये जवळपास 356,000 कोटींची परदेशी गुंतवणूक आपल्या राज्यात आली, 3 लाखापेक्षा जास्ती लोकांना रोजगार मिळणार आहे, हे या राज्याचं काम आहे, हे बाळासाहेबांना अभिप्रेत असं काम आहे. त्यामुळे त्यांनी बोलताना आत्मपरीक्षण करावं, आज त्यांच्यावर ही वेळ का आली याचं आत्मचिंतन करावं, आज त्यांना लोक सोडून का जाऊ लागले याचा त्यांनी विचार करावा. एका खुर्चीसाठी, एका सत्तेच्या खुर्चीसाठी मोहापायी त्यांनी पूर्णपणे वैचारिक, म्हणजे त्याला म्हणतो व्यभिचार त्यांनी केला, विचार सोडले आणि त्याचं काय फळ मिळालं हे आपल्याला माहीत आहे. आणि आम्ही शिवसेना म्हणून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम करतोय, बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे नेतोय, हिंदुत्वाची भूमिका आम्ही पुढे नेतोय. सावरकरांचा अपमान सहन करणाऱ्यांनी, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. आणि निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची आहे, धनुष्यबाण कुणाचा आहे हा निर्णय दिलेला आहे, त्यामुळे मी याच्यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही. रामा ज्यांना अयोध्येमध्ये रामलल्लाची मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, राम मंदिराला ज्यांनी विरोध केला, रामाच्या अस्तित्वावर ज्यांनी प्रश्न केला, त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. जो राम का नाही वो किसी काम का नाही. राम आणि रावण कोण आहे सगळ्या जनतेला माहीत आहे, रावणाच्या लंकेचं दहन कोणी केलं तेही माहीत आहे, त्यामुळे आम्हाला जास्त काय बोलायचं नाही. अहंकारी रावण आणि अहंकारी राज्यकर्ते, जसं रावणाचं झालं अहंकारी राज्यकर्ते असता कामा नये, राज्याचं हित कशात आहे ते लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. आपल्या अहंकारामुळे, आपल्या इगोमुळे राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी केलं, लोकांना माहीत आहे रावणाची वृत्ती कोणाची आहे आणि रामाची वृत्ती कोणाची आहे.